महात्मा फुले युवा गौरव समिती तालुका राहत्याच्या वतीने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राहता येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील यांनी ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी राहता परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ सुजय विखे यांनी यावेळी क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांनी फक्त एका विशिष्ट घटकासाठी शिक्षणाचा लढा दिला नाही, तो संपूर्ण समाजासाठी होता असे सांगत थोर महापुरुषांचे कार्यक्रम व्हायलाच हवे, मात्र त्यांचा आदर्श घेणेही महत्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. एक दिशा देण्याचं काम या महापुरुषांनी केलेलं आहे. क्रांती सूर्य महात्मा फुलेंनी फक्त एक विशिष्ट समाजाच्या मुलींच्या शिक्षणासाठी लढा उभा केला नाही, सार्वत्रिक मुलींनी शिक्षण घ्यावं असं त्यांचं मत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर पूर्ण भारतासाठी, एक विशिष्ट समाजासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी झंडा उभा केला तर एक विशिष्ट समाजासाठी, सगळ्यांसाठी. आणि म्हणून यांच्याच आदर्शामध्ये मी जगण्यामध्ये सामर्थ्य ठरवतो. मला फार याच्यावर चर्चा करायची नाही, मला फक्त माझ्या युवकांना आव्हान करायचं आणि हे मुलं शाळेत शिकतात यांना आपण काय शिकवण देणार आहोत. समाजाच्या आधारावर आपण आपल्यामध्ये वाटे झाले पाहिजेत, जातीच्या आधारावर आपल्यामध्ये वाटे झाले पाहिजेत. या गोष्टी या पुढे या तालुक्यामध्ये सहन केल्या जाणार नाही. माझा अतिशय नम्रपणे निवेदन की आपली संघटना ही जनसेवा संघटना आहे. या जनसेवा संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला ते स्थान आहे. त्यामध्ये त्याचं आर्थिक उत्पन्न किती हे पाहिलं जात नाही, त्याची आर्थिक परिस्थिती काय हे पाहिलं जात नाही. आणि म्हणून ज्याला व्यक्तीला असं वाटत असेल की आम्ही एखाद्या विशिष्ट समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत, तुम्हाला बंधन नाही आहे घेण्यासाठी. या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या संरक्षकांनी या ठिकाणी सामाजिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करावा. राहत्या तालुक्यामध्ये करा, नगर जिल्ह्यामध्ये करा, महाराष्ट्रामध्ये करा, पण समाजामध्ये विष घालवण्याच्या कार्यक्रमांमध्ये जो कोणी व्यक्ती माझा हजर राहील तो माझा नाही. ज्या कोणी युवकांनी गर्दी गोळा करीत प्रयत्न केले अशा कार्यक्रमांना तो युवक माझा नाही. या देणग्याचा वापर सामाजिक कार्यक्रमासाठी करावा, जसा आज राहत्या शहरामध्ये आमच्या काही युवकांनी केला. येणाऱ्या 14 तारखेला आंबेडकर जयंती जरी असली तरी आम्ही सगळ्यांना विनंती केली की आपल्या गणेश परिसरामधल्या सगळ्या दलित बांधवांनी 23 तारखेला सावळी बुद्रुक येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाप्रसंगी भानुदास गाडेकर, मुकुंद सदाफळ, बाबासाहेब गाडेकर, कैलास सदाफळ, मौलाना अब्दुल रफ आझाद, मुन्नाभाई शहा, नितीन बनकर, गणेश बनकर, दशरथ तुपे, नगरसेविका अनुराधा तुपे, मनीषा बोठे, सुरेखा मेत्रे, सविता सदाफळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद सय्यदसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास राहता.